शेख हसीना यांच्या 15 वर्षांच्या राजवटीचा नाट्यमय अंत हा झाला. या अंताबरोबर बांगलादेशातील हिंदूंच्या घरांना मंदिरांनाही लक्ष करण्यात आलं. बांगलादेशात यापूर्वीही असंख्य हिंदूंचा बळी गेला आहेच, पण परवाच्या राजकीय अराजकानंतर हिंदू असुरक्षित आहेत हेच स्पष्ट होतं. असे मोदींचंही होऊ शकतं अशी करंटी अपेक्षा समाज माध्यमांवर व्यक्त होताना दिसते. पण मूळ मुद्दा हा हिंदूंच्या न्याय आणि हक्काचा आहे, त्यावर बोलायला मात्र कोणीही तयार नाही. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक निकालानंतरही अशीच परिस्थिती ओढवली असती हे विसरता कामा नये. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत योगेश कुंभार. बांगलादेशमधील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांना आपल्या प्राणांसह जमिनी आणि मंदिरेही गमवावी लागत आहेत. बांगलादेशातील सर्वच म्हणजेच 64 जिल्ह्यांमधील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक हे सध्या मृत्यूच्या छायेत आपलं जीवन कंठत असल्याचं समोर आलंय. या ठिकाणी हिंदू समाजाविरोधात इस्लामिक कट्टरतावाद्यांनी जिहाद पुकारल्याची स्थिती ही निर्माण झाली आहे. हिंदू आणि बौद्धांच्या मंदिरांच्या व स्मशानभूमीच्या जमिनीही ताब्यात घेऊन लँड जिहाद केला जातोय. देशातील जवळपास सर्वच गावांमध्ये असे प्रकार घडत आहेत. या अराजकाची सुरुवात कशी झाली हे समजून घेणं आता आवश्यक आहे. बांगलादेशात आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय आकर्षक मानला जातो. आरक्षित असलेल्या गटांमध्ये अपंग व्यक्ती हे 1%, स्थानिक समुदाय 5%, महिला 10%, अविकसित जिल्ह्यातील लोक 10%, तसेच 1971 बांगलादेश मुक्ती युद्धातील स्वतंत्र सैनिकांचे कुटुंब 30% असा समावेश आहे. बांगलादेशात आरक्षणावरून होत असलेल्या हत्या लक्षात घेता त्यापैकी काही जातींनाच आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्याचे फायदे हे खालच्या स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. अहिर, कोईर, कुर्मी इत्यादी ओबीसी प्रवर्गातील काही जाती देखील आहेत ज्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा थेट फायदा होतो. 1947 भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी बंगाल प्रांताची भारत आणि पूर्व पाकिस्तानमध्ये विभागणी करण्यात आली होती, जो पाकिस्तानच्या मुस्लिम बहुल राज्याचाच एक भाग होता. 1941 ते 1951 दरम्यान लाखो बंगाली हिंदू, ज्यांची संख्या अंदाजे 25,19,557 होती, ते बांगलादेशमधून म्हणजेच तेव्हाच्या पूर्व बंगालमधून स्थलांतरित झाले आणि पश्चिम बंगाल व भारतातील अन्य राज्यांमध्ये स्थायिक झाले. 50 आणि 60 स्थलांतर सुरूच राहिलं. विशेषतः 1950 पूर्व पाकिस्तानातील दंगलींचा परिणाम म्हणून, ज्यामुळे अंदाजे 4.5 दशलक्ष हिंदूंचे भारतात स्थलांतर झाले. 1964 पूर्व पाकिस्तान दंगलीमुळे अंदाजे 1,35,000 हिंदू हे भारतात पळून गेले. 1971 बांगलादेश मुक्तियुद्धात पूर्व पाकिस्तानातील बांगला भाषिकांच्या हत्याकांडामुळे लाखो हिंदूंचे भारतात स्थलांतर झाले. 1948 जेव्हा उर्दूला पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान या दोन्ही देशांची राज्यभाषा म्हणून जाहीर करण्यात आलं, तेव्हा सर्व सरकारी कामकाज हे उर्दूमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाकिस्तानचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अली जिन्ना यांनी बंगाली भाषिक पाकिस्तानींवर उर्दू लादले आणि ते म्हणाले की आत्तापासून ते फक्त उर्दूमध्येच काम करतील, जे तणावाचं प्रमुख कारण बनलं. पण आरक्षणाच्या गदारोळामुळे बांगलादेशात आज पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली आहे. असहकार आंदोलनावरून देशभरात झालेल्या चकमकी, गोळीबार आणि प्रतिहल्ल्यात हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. 1980 ते 1990 या काळात हिंदूंच्या विरोधात कट्टरतावादी चळवळी आणखी वाढल्या. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनावेळी बाबरी ढाचा पाडण्यात आला, त्याचे पडसादही बांगलादेशात उमटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा आणला. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या मुस्लिम बहुल देशांमध्ये बहुसंख्य मुस्लिमांवर धर्माच्या नावावर अत्याचार होत नाहीत, तर या देशांमध्ये हिंदूंसह इतर समाजाच्या लोकांवर धर्माच्या आधारे अत्याचार केले जातात. त्यामुळे या देशांतील मुस्लिमांचा नागरिकत्व कायद्यात समावेश करण्यात आलेला नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि पारशी धर्माच्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. त्याचप्रमाणे दिनांक 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात येऊन स्थायिक झालेल्यांनाच नागरिकत्व मिळेल. या कायद्यानुसार जर बांगलादेशांमधील अल्पसंख्याक हिंदूंना भारतात आणायचे झाल्यास ते कितपत शक्य आहे हा विचार करणं आता महत्वाचं आहे. आज बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी होते. बांगलादेशमध्ये सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा परिणाम हा होऊ शकतो, याची खबरदारी भारताने घेण्याची आवश्यकता आहे. आज आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात हिंदू असुरक्षित आहेत असे नाही. यापूर्वीही 1971 पासूनची अनेक उदाहरणं आहेत
जी बांगलादेशमधील हिंदू असुरक्षित असल्याची ग्वाही देतात. खरं तर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर हिंदूंवर पलायनाची वेळ आली होती. भारत हा खऱ्या अर्थाने सहिष्णू आहे, कारण हा हिंदूंचा देश आहे. आधुनिक मूल्यांची पोपटपंची करणारे लोक हे हिंदूंच्या स्थलांतरणावर, हल्ल्यांवर अथवा अन्यायावर कधीच बोलत नाही. हिंदूंनी जगातल्या सर्व श्रद्धांना आपल्याकडे सन्मानाने स्थान दिले. आज दुर्दैवाने बांगलादेशातील हिंदूंवरच अशी वेळ येऊन ठेपली आहे. या परिस्थितीत हिंदूंनी हिंदूंचा हिंदू म्हणून विचार करणं हे कर्मप्राप्त झाले. बाकी शेख हसीना असेल किंवा दलाई लामा अशा मंडळींना आपण कधीही वाऱ्यावर सोडलेले नाही, मात्र आज हिंदू म्हणून बांगलादेशी हिंदूंबरोबर उभे राहण्याची वेळ आली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.